दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या शाळकरी विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला. शुक्रवारपासून बेपत्ता होती. जत तालुका भिवर्गी येथील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शाळकरी विद्यार्थिनी कल्पना मल्लू तांबे वय 16 हिचा मृतदेह आज सकाळी विहिरीत आढळून आला. ही मुलगी शुक्रवारपासून बेपत्ता होती. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. अधिक माहिती अशी की मयत गावाजवळील भिवर्गी साठवण तलावाजवळील तांबे वस्तीवर आई दोन भावांसह राहते. कल्पना तांबे ही ज्युनियर कॉलेजला शिकत आहे. शुक्रवारी मयत कल्पना तांबे ही दुपारी घरातून निघून गेली होती. ती घरी परत आली नाही. कुटुंबियांनी नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली परंतु ती सापडली नव्हती. घरातून बेपत्ता झाल्याची उमदी पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार दिली. रविवारी सकाळी 7 वाजता बाळू मातरबा करे मोटर चालू करण्यासाठी गेले असता मयत कल्पना तांबे हिचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. ही माहिती पोलीस पाटील श्रीशैल चौगले यांना दिली. या घटनेची माहिती उमदी पोलीस ठाण्याला दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, एस एस शिंदे यांनी भेट दिली. मृतदेहाचा पंचनामा केला. पोस्टमार्टम करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालयात झाले. मृतदेहाचा पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. कुटुंबियांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस एस शिंदे करीत आहेत. एबी न्यूज मराठीसाठी जतहून रियाज जमादार.